जामखेड आगाराकडून प्रवाशांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष केले जात असून जामखेड येथील सुप्रसिद्ध उद्योजक एच यू गोगळे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आगाराजवळ उभारलेल्या प्रवाशी शेडचा वापर नशाबाज मटकाप्रेमी व निरुद्योगीय लोकांसाठी होत असून शेड पुढे खाजगी वाहनासाठी वाहनतळ झाले आहे या सुंदर वास्तूचा वापर फक्त उद्घाटनाअभावी रखडला असल्याने आगाराजवळून ग्रामीण भागात जाणाऱ्या प्रवाशांना सध्याच्या भयंकर उन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे आता उन्हाळ्यात तरी त्याचा वापर व्हावा अशी प्रवाशांची मागणी आहे जामखेड तालुका हा चार जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला तालुका आहे या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची एजा असते लांब पल्ल्याच्या गाड्या ह्या जशा बसस्थानकावरून सुटतात तशाच्या त्या आगाराजवळही उभ्या राहतात मात्र या ठिकाणी एच यू गुगळे यांच्या वतीने उभारण्यात आलेले प्रवाशी शेडचे उद्घाटन न केल्याने त्याचा वापर होत नसल्याने या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याकडे आगारातील जबाबदार अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याने दिसत आहे आगारातून जास्त प्रमाणात जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागात जाणारे ज्येष्ठ नागरिक महिला व विद्यार्थी या आगारातून बसमध्ये बसतात आगारात या प्रवाशांसाठी पिण्याचे पाणी शौचालय यांच्याही सुविधांचा अभाव आहे पण जी सुविधा निर्माण झाली आहे त्यांचाही वापर करून देण्यास जामखेड आगाराचेच अधिकारी उदासीन आहे ज्यावेळी येथे प्रवासी शेड नव्हते त्यावेळी येथील गरज ओळखून एच यू गुगळे समूहाचे सदस्य रमेश गुगळे यांनी येथील प्रवासी व एस अधिकारी यांच्या मागणीवरून हे प्रवासी शेड उभारण्यास आले होते आगारातील अधिकाऱ्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेडच्या उद्घाटनाचा कार्यक्रम घेऊन ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे या दोन दिवसांमध्ये पत्र वर्तमानपत्रामध्ये एस टी शेड काही बातम्या आल्या हा विषय पत्रकारांनी हातात घेतल्या असं लक्षात आलं याविषयी जर जुनी गोष्ट सांगायची झाली तर हे सर्व डिस्ट्रिक्ट कंट्रोलर यांच्याशी बोलणी करून आणि त्यांच्या सर्व फॉर्मॅलिटीज पूर्ण करून हे आपण प्रोजेक्ट हातात घेतला आणि त्यानुसार केलं गेलं त्यांच्याकडून आम्हाला खूप सांगण्यात आलं की हा हे जर तुम्ही शेड आम्हाला बांधून दिलं तर या ठिकाणी खूप काही अशा सुई होतील खरडासोबतली गर्दी संभावित अपघात आणि लोकांची होणारी गैरसोय वयोवृद्ध लोकांची होणारी गैरसोय ह्या सर्व गोष्टी दूर होतील आणि ह्या होणाऱ्या शेडमध्ये आम्ही खूप चांगल्या प्रकारे पुढचं काम करू ते सर्व शेड आम्ही माझ्या मते आम्ही खूप चांगल्या प्रकारे त्यांना करून दिलं याबाबत त्यांना आम्ही अनेक वेळेला केल्यानंतर त्यांना वेळोवेळी ते दाखवलं त्यांनी आमच्या सर्व या कामाचं पाहणी करून खूप समाधान व्यक्त केलं झाल्यानंतरही त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप चांगलं झालेलं आहे त्यानंतर मी वा बरे दिवस वाट पाहिली आणि त्यांना सांगितलं डिस्ट्रिक्ट कंट्रोलरनं की हे झालेले आता पुढचे ज्या काही गोष्टी व्हायला पाहिजे ते का त्या करून घ्याव्यात या संदर्भात मी त्यांच्याशी तीन चार वेळ फोन केला परंतु अनेक वेळा तर त्यांनी मला फोनही विचारला नाही आणि याबाबत मला नुसतं हो हो चालू आहे माझं लक्ष आहे असं मुसाईल सांगितलं मग एक विशिष्ट त्याच्या लिमिटनंतर आम्ही हा सर्व हो, विषय सोडून दिला